रिलायन्सच्या एजीएम मध्ये अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये काही महत्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत. तीन चार गोष्टी जिओ 5G बद्दल स्पेसिफिकली. एक तर ते स्टँड अलोन नेटवर्क असणार आहे, म्हणजे त्यांचं 4G नेटवर्क आणि 5G नेटवर्क हे कम्प्लिटली वेगळं असणार आहे. सगळ्यात आधी चार शहरात म्हणजे ऑक्टोबर दिवाळीत मध्येच चार शहरात येणारे जे मेट्रोज आहेत आणि डिसेंबर 2023 पर्यंत अख्ख्या इंडियामध्ये जिओचं 5G येणार आहे. जर का तुम्हाला थोडा कमी स्पीड पाहिजे तर तुम्हाला 350-350 रुपयामध्ये जे आता 150-200 आहे 4G साठी ते बेसिकली 250-300 ह्या प्राइस पॉइंट मध्ये मिळेल. हायर स्पीड पाहिजे तर जास्त महाग असतील त्यांचे प्लॅन्स जे असतील. स्पीड फायनली स्पीड किती मिळणार आहे? हा टेस्ट मध्ये त्यांना 1.09 GBPS स्पीड मिळालेला आहे, पण तुम्हाला तेवढा मिळणार नाही. ऍटलीस्ट ऍट द स्टार्ट जवळजवळ एक 30-40% 4G पेक्षा जास्त मिळेल. म्हणजे आता समजा का 20-30 MBPS मिळत असेल तर तुम्हाला 30-40-50 MBPS स्पीड मिळेल. त्याच्याहून जास्त फरक पडणार नाही.